आणखी एक ब्रेकिंग न्यूज समोर येते लाडकी बहीण योजनेवरून विरोधी पक्षनेते वडट्टीवार यांनी सरकारवर ताशेरे ओढलेत लाडकी बहीण योजनेच्या इव्हेंटला आता महिलांना धमकावून बसमध्ये बसवत असल्याचं वडेट्टीवार म्हणाले अशी बस धमकी देत असल्याचंही वडट्टीवारांनी म्हटलंय तुम्हाला पैसे हवे असेल तर गाडीत बसा असा फरमान अधिकाऱ्यांच्याकडे आदेश देऊन या सरकारने महिलापर्यंत पोहोचवलं आहे जर तुम्ही गाडीत बसणार नाही तर तुम्हाला दीड हजार रुपये मिळणार नाही चेंगराचेंगरी होते तरी पण महिलांना गोळा करून इव्हेंट करण्याचं काम सुरू आहे एकूणच आपण पाहतोय वडेट्टीवारांनी हा आरोप केलेला आहे एकूणच लाडकी बहीण योजनेवरून आता ही श्रेयवादाची लढाई सुरू असताना दुसरीकडे विरोधी पक्ष नेते आणि इतर विरोधी पक्षाचे नेते सुद्धा टीका करण्याची काही संधी सोडत नाहीये यामध्ये आता महिलांना धमकावला जात असल्याचा आरोपही वडटीवारांनी केला